तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन PLP फाईल एंगेजमेंट कार्डची साखरपुडा मित्रांनो, त्याची मी तुम्हाला कार्ड तयार करून दिला आहे मित्रांनो पिक्सल लॅबमध्ये। तू बघू शकता असा काहीसा कार्ड असेल मित्रांनो, बघू शकता एकदम फुल HD आहे मित्रांनो, चेक करू शकता अशी काहीशी डिझाईन आहे। तुम्हाला थंबनेलवरून माहितीच पडलं असेल मित्रांनो। काय करायचं आहे मित्रांनो, मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे मित्रांनो, त्याच्यावर क्लिक करून तिथे एक झिप फाईल मिळेल, तुम्हाला ती डाउनलोड करायची आहे मित्रांनो। आणि डाउनलोड झाल्यावर काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला सिम्पली आपल्याला फाईल मॅनेजर किंवा माय फाईल्स असेल तुमच्याकडे ती फाईल ॲप ओपन करायचं आहे आपल्याला मित्रांनो। मित्रांनो, त्यात आपल्याला शोधायचं आहे जी PLP फाईल तुम्ही म्हणजे झिप फाईल डाउनलोड केली ती ह्या नावाने असेल, साखरपुडा झिप अशा नावाने असेल, तिच्यावर आपल्याला सिम्पली डाउनलोड झाल्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे ही फाईल असेल, फाईल ती एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे मित्रांनो। सो एक्स्ट्रॅक्ट टू ऑल करून घ्यायचं आहे आणि मी आता सध्या मित्रांनो हिला फोन स्टोरेजमध्येच करतो एक्स्ट्रॅक्ट मित्रांनो। आणि हिला मित्रांनो पासवर्ड आहे आणि हा पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये तुम्हाला मिळून जाईल। सो मित्रांनो, पासवर्ड टाकून एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। ते आता मी सिम्पली एक्स्ट्रॅक्ट करून घेतो, ओके करून घेतो पासवर्ड टाकून। आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट सक्सेसफुली झाली आहे मित्रांनो, बघू शकता ही झिप फाईल आहे मित्रांनो इथे, आणि इकडे फोल्डर तयार झाला साखरपुडा जस्ट तयार झाला मित्रांनो। हे बघा इथे PLP फाईल झाली आहे ॲड। आता सिम्पली आपल्याला ब्लॅक बॅग जायचं आहे पूर्ण आणि पिक्सल ॲप ओपन करायचं आहे। 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, ओपन PLP फाईलवर क्लिक करायचं आहे आणि इथे 3 ऑप्शनवरती दिसतील तुम्हाला, .PLP वर क्लिक करायचं आहे आपल्याला आणि इथे शोधायचं आहे मित्रांनो तुम्हाला ती फाईल। मित्रांनो इथे शोधून घेतो आपण कुठल्या नावाने एक्स्ट्रॅक्ट केली, तर मित्रांनो आपण साखरपुडा नावाने, हे बघा मित्रांनो इथे आहे, ओके साखरपुडा इथे मिळाली आपल्याला फाईल। त्याच्यात जाऊन हे बघा बघू शकता चायनीजमध्ये, तिकडे पण तशी चायनीजमध्ये आहे मित्रांनो, हे इथून बघू शकता, थांबा तुम्हाला दाखवतो। हे बघा तीच फाईल इथे आहे, हे बघा त्याच्यावर सिम्पली आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे आणि ओपन अँड ॲड करून घ्यायचं आहे। सो मित्रांनो, ओपन अँड ॲड झाल्यावर आपल्याला सिम्पली एकदा बॅक करून घ्यायचं आहे, असं सिम्पली एक बॅक करायचं आहे मित्रांनो। आपली PLP फाईल इथे सक्सेसफुली ॲड झाली आहे। तर सिम्पली काय करायचं आहे, आता लॉक लावले मित्रांनो, इथे वर क्लिक करून लॉक लावलेलं ते सर्व ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे तुमची इन्फॉर्मेशन म्हणजे तुमची माहिती टाकून घ्यायची आहे, तुम्हाला जे एडिट करायचं आहे ते। तर मित्रांनो इथे बाकीचे सर्व मराठी फॉन्ट आहे, इथे काहीच टेन्शन नाही मित्रांनो, सर्व मराठीच फॉन्ट आहे यावेळी। तर बाकी सर फक्त मित्रांनो एक नवरा किंवा नवरीचे नाव असेल ते फक्त आपलं जे आहे मेन नाव ते फक्त मित्रांनो तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायला लागेल। त्यासाठी तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्वर्टर एक ॲप्लिकेशन मिळून जाईल प्ले स्टोअरला, असा दिसेल मित्रांनो तो इंडियन फॉन्ट कन्वर्टर, तो ओपन करून आपल्याला सिम्पली आपल्याला युनिकोड तो कृती देव ही सेकंड नंबरची जी फॉन्ट मिळते तिथे जाऊन तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचं आहे आणि सिम्पली इकडे येऊन असं नावमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो। बाकी काहीच नाही मित्रांनो, बाकी सर्व काही एडिटेबल आहे, इकडे तुम्ही लॉक खोलून एडिट करू शकता। अजून काही चेंजेस करायचे असेल तेही इकडे तुम्ही करू शकता। फोटो काय करायचा आहे मित्रांनो, इथे हा डिलीट मारायचा आहे किंवा हाईट करायचा आहे आणि इकडे प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीमधून इथे ते फोटो लावून घ्यायचा आहे। काहीसा असा फोटो मित्रांनो आहे बघा, तुम्ही याला अजून काय पण करू शकता मित्रांनो, याला शॅडो वगैरे लावू शकता, शॅडो लावू शकता, आपण बॉर्डर करू शकतो मित्रांनो, तुम्हाला हवं तसे तुम्ही करू शकता मित्रांनो। हे बघा शॅडो लावू शकता तुम्ही अजून अशा प्रकारे, थांबा मित्रांनो येलो कलरमध्ये मस्त वाटेल, त्याची अपरसिटी पूर्ण कमी करून घेते मी। ओके अशा प्रकारे तुम्ही लावू शकता काय ना काय मित्रांनो तुमच्या हिशोबाने, तेही करू शकता मित्रांनो। मित्रांनो आता काय करायचं, ही आपल्याला कार्ड सेव्ह करून घ्यायचं आहे, त्याच्यावरती सेकंड नंबरचा ऑप्शन मिळेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे, सेव्ह एज इमेजवर क्लिक करायचं आहे, कस्टमर जाऊन अल्ट्रामध्ये इथे सेव्ह टू गॅलरीवर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सो मित्रांनो आपली PLP फाईल सेव्ह झाली आहे मित्रांनो, आता गॅलरीमध्ये सेव्ह होईल मित्रांनो।
तर मित्रांनो आपली PLP फाईल आता आहे म्हणजे कार्ड आपलं सेव्ह झालं आहे गॅलरीमध्ये। तर मित्रांनो आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो आणि काळजी घ्या। बाय बाय।